श्रीरामपूर येथील भैरवनाथ नगर परिसरात नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचं बांधकाम झालंय. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. या संदर्भात शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील केल्यात. परंतु आज पावेतो कोणताही ठेकेदार अथवा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यानं स्थानिक नागरिक संभ्रमात आहेत. सदर कामाच्या बाबतीत उपअभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर यांना कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सांगितले असता अद्याप पावेतो त्यांनी कोणताही अहवाल सादर न केल्यानं कुठेतरी डाळ शिजल्याची चर्चा नागरिक करतायत. सदर कामात काही आर्थिक तडजोड तर झाल्या नाही ना अशी शंका नागरिक उपस्थित करत असून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी देखील मुलांना वर्गात बसू न देण्याचे पत्राद्वारे कळवले. दोन खोल्या तर बांधल्या परंतु मुलांना शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी नसल्यानं पालकांमध्ये संतप्त नाराजी आहे. सदर कामात स्लॅबसाठी वाळूचा वापर अत्यल्प आणि डस्टचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप नागरिक करतायत. यामुळे स्लॅब कधीही कोसळून शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून झालेल्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. नागरिकांच्या तक्रारीनुसार चौकशीचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. सदर शाळेचं बांधकाम करताना शासनाच्या नियमानुसार प्लॅन मंजूर होता का? शाळेचे बांधकाम आचारसंहितेदरम्यान सुरू करण्याची घाई का केली गेली? बांधकामात जास्त प्रमाणात डस्ट का वापरण्यात आली? बांधकाम चालू करण्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी, ग्रामसेवक आणि शाळा व्यवस्थापन समितीला का देण्यात आली नाही? सदर कामाचे ऑनलाईन टेंडर कोणी भरले आणि सदर काम हे संबंधित ठेकेदारच करत आहे का याची शहानिशा व्हावी. असे न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील नागरिकांनी दिलाय. मनसे जिल्हाध्यक्ष, आरटीआय कार्यकर्ते, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक पालक निकृष्ट कामाविषयी काय म्हणाले ते आपण ऐकूयात. मी माझी ग्रामपंचायत सदस्य राव उल्लीनार. आम्ही शालेय व्यवस्थापन सुतगिरणी जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या सर्व व्यवस्थापनाध्यक्ष समितीसह शाळेच्या नवीन बांधकामासंदर्भात विविध आंदोलन विविध निवेदने देऊन शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या शाळेसाठी चांगल्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी प्रशासनाचे आभारी आहे. पण या जिल्हा परिषद शाळेसाठी शासनाने जो निधी दिला त्याचा पूर्णपणे गैरवापर झाल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि याबाबतची तक्रार आम्ही संबंधित विभागाकडे वेळोवेळी केलेली आहे. तरी या कामं ज्या जिल्हा परिषद शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या शाळेचा स्लॅब पूर्णपणे डस्ट व कचकडीमध्ये भरलेला आहे, याची संपूर्ण चौकशी करावी. या चौकशीसाठी आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. या ठिकाणी ग्रामपंचायत भैरवनाथ नगर यांनी ग्रामसभेचा ठराव केलेला आहे. काम निकृष्ट दर्जाचे असून शालेय व्यवस्थापन कमिटीनेसुद्धा या ठिकाणी काम. मी अंकुर सारंग धरकुमावत आपल्या सुतगिरणी शाळेचा समितीचा सदस्य आहे. तरी या कामाची निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या शाळेच्या कामाचं आणि त्याची सखोल चौकशी होईल हे आमच्या पालकवर्गातून याची मी हे करतोय, नोंद करतोय व पालकवर्गामधून याची नोंद व्हावी व असं शासनाकडे आम्ही पाठपुरावा पण पाठवलेला आहे, याची नोंद व्हावी. मी दीपक जाधव, जिल्हा परिषद सुतगिरणी शाळा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असून जे शाळेला 10 गुंठे जागा आम्ही लोकसहभागातून मिळवली, परंतु याचं जे बांधकाम आहे ते जिल्हा परिषदच्या वतीने सुरू करण्यात आले. परंतु हे काम वाळूऐवजी 99% डस्टमध्ये करण्यात आले. तरी याचा आम्ही पाठपुरावा पंचायत समिती स्थानिक राजकीय लोकांपर्यंत केला आम्ही, परंतु कुणी अधिकाऱ्यांनी येऊन बघितलं नाही. तरी आमची शासनाला विनंती आहे की आमच्या समितीला इथल्या पालकांना मुलांना न्याय द्यावा. हे जिल्हा परिषद पंचायत समितीची जी सुतगिरणी शाळाचं काम चालू झालेलं आहे आणि पूर्ण पण केलं आहे कॉन्ट्रॅक्टरने. पहिला मुद्दा शासनाचा असा आहे का ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम करणं त्याचं पहिलं त्यांनी बोर्ड लावणं गरजेचं आहे काय असं असं मी माझं नाव आणि या शाळेचं एवढा निधी आला त्याचा ते कुणी बांधली शाळा ही एक ग्रामपंचायतचं ग्रामपंचायतीला ग्रामसेवकाला विचारलं तर बाबा हे काम चालू आहे जिल्हा परिषद म्हणे आम्हाला कल्पना नाही. मग ग्रामपंचायतमध्ये हद्दीमध्ये हे जे काम चालू आहे हे त्यांना पहिला मुद्दा ग्रामपंचायतीला कळलं पाहिजे होतं, पंचायत समितीने कळलं पाहिजे होतं. आणि जे पंचायत समितीचे अधिकारी किंवा जिल्हा परिषदचे जे संबंधित ठेकेदाराच्या याच्यात जो जे काम करणारे इंजिनियर आहे त्यांनी इथं उभं राहायला पाहिजे होतं. जे कामाचं निकृष्ट पद्धतीने झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे चांगलं झालेलं आहे, डस्टमध्ये काम झालेलं आहे पूर्णपणे. आणि ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस कुठलाही इंजिनियर इथे हजर नव्हता, जिल्हा परिषदचा माणूस पण हजर नव्हता. उद्या जर या शाळेचं मुलांचं जर काही शाळे आतमध्ये जर मुलं हे झाल्यानंतर कालांतरीन जर स्लॅब वगैरे कोसळला तर ही जबाबदारी कोण घेणार? सुतगिरणी परिसरातील जिल्हा परिषदची शाळा
ही अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असल्याकारणाने या परिसरातील नागरिकांनी आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी आणि या कमिटीवर असणाऱ्या अध्यक्षांनी तो वेळोवेळी शासनाकडे तक्रार केलेली असताना तर हे बांधकाम पूर्ण होऊन देण्यास जबाबदार हे पंचायत समिती जिल्हा परिषदेतील अधिकारी आहेत. जर उद्या या ठिकाणी काही दुर्घटना घडली, इमारत पडली किंवा कुठल्याही या इमारतीपासून कुठल्याही विद्यार्थ्यांना इजा पोहोचली तर याला जबाबदार कोण? तर हा प्रश्न खरं तर या परिसरातील जे नागरिकांचे जे मुलं इथं विद्यार्थी शिकत आहे तर त्यांना पडलेलं आहे. तर या परिसरातील विद्यार्थ्यांना या शाळेत पाठवायचं कसं? कारण या परिसरातील सुरुवातीपासून नागरिकांनी काम बघितलेलं आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी या इमारतीचं या शाळेचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे या परिसरातील कुठलाही नागरिक त्यांच्या मुलांना या शाळेत पाठवायला तयार नाही. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएन मीडिया, श्रीरामपूर.